या कार्यकर्त्याच्या मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते, शिवसैनिक, नागरिक पोहोचलेले आहेत। आणि हा जो मेळावा आहे, हा मेळावा शिवसेना भाजपा युती घट्ट करण्यासाठीचा हा मेळावा आहे। या अगोदर सुद्धा शिवसेना भाजपा एकत्रित लढलेली आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत। त्याच पद्धतीने जी आमची युती होती, मागचे अनेक इलेक्शन आपण बघितलेत, त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आणि या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी साहेब यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही निवडणुका लढल्यात, आम्ही जिंकलोत आणि म्हणून आजचा मेळावा हा एकत्रीकरणाचा मेळावा आहे असं मी समजते। आणि त्यासाठी या ठिकाणी दोन्हीही पक्षाचे नेते या ठिकाणी दाखल होणार आहेत, मार्गदर्शन होणार आहे आणि त्या मार्गदर्शनामध्ये प्रवीणजी दरेकर साहेब भाजपा नेते, माजी विरोधी पक्ष नेते आणि आमचे सहकारी युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे हे पण येते आहेत आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, ओकेवाले आमदारसुद्धा या ठिकाणी येत आहेत। त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातले आजी माजी आमदारसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। ही एक तुमचं शक्ती प्रदर्शनच दिसते जेव्हापासून तुम्ही शिंदे गटात आले तेव्हापासून। मला असं म्हणायचं आहे, 25 वर्षापासून मी काम करते, त्याच्यामुळे ते शक्ती प्रदर्शन मला मी म्हणणार नाही, तर ही जनतेचं प्रेम आहे आणि त्यांनी माझी साथ सोडलेली नाही यावरनं आपल्या सगळ्या। केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे अशी चर्चा आहे आणि शिंदे गटाला 2 मंत्रिपद मिळणार आहे, आपण काय सांगाल त्यावर? बघा, मी या अगोदर सुद्धा मंत्रिपदाच्या मागे कधी धावली नाही, या अगोदर सुद्धा केंद्रामध्ये शिवसेनेला मंत्रिपद दिले गेलेले आहेत, परंतु मी कुठले डेलिगेशन, कुठले पाठपुरावा, कुठला काय वेगळ्या वेगळ्या प्रकाराने जे मी काही केलेलं नाही, त्याच्यामुळे यामध्ये सुद्धा जो निर्णय घ्यायचा आहे तो वरिष्ठ लेवलला तो निर्णय होईल, शिंदे साहेब आणि देवेंद्रजी हा निर्णय घेतील, त्याच्यामध्ये मला काही वेगळं बोलायचं नाही, मी माझं काम करत राहणार आहे, त्याच्यामुळे हे जनतेचं प्रेम आहे, ते माझ्यासोबत आहे आणि मी जनतेसाठी काम करणार आहे।